मराठा आरक्षण आणि जालना लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येतोय. विश्रामबागेतल्या क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे. राम मंदिर चौकीत मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिलाय. मोर्चासाठी 8 दिवसांपासून गावागावांमध्ये बैठका घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे हा महामोर्चा असणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मोर्चामध्ये आता सामील झालेले आहेत. अजून किती मोर्चे काढायचे असा सवाल यावेळी मोर्चेकऱ्यांनी जयंत पाटील यांना केला. आणि सांगलीतल्या मोर्चाविषयी आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सरफिराज सध्या आपल्या बरोबर आहेत थेट सांगलीमधून. सरफिराज, काय नेमकी माहिती कळतीये? मोठ्या संख्येनं मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. जयंत पाटील सुद्धा आलेले आहेत. आणखी कोण कोण या मोर्चामध्ये मोठे नेते सहभागी होणार आहेत? कारण सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. सांगलीमधून मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाचं वादळ जे आहे ते आता सांगलीच्या रस्त्यावर उतरलेलं आहे. आपण आता या ठिकाणी विश्रामबाग चौक या परिसरात आहोत आणि हा संपूर्ण परिसर आता मराठा समाज बांधवांनी पूर्ण भरून गेलेला आहे. रस्त्यावर या ठिकाणी आता मराठा बांधव हातात भगवे ध्वज घेऊन टोप्या घालून सहभागी झालेले आहेत. एक मागणी या मराठा समाजाची ती म्हणजे मराठा आरक्षणाची आणि जालना लाठी हल्ल्याची निषेध आहे तो करण्यासाठी हे समस्त मराठा समाज जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत. या मोर्चाला अनेक सामाजिक संघटना असतील, विविध राजकीय पक्ष असतील, त्यांनी देखील जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे मराठा समाजातले नेते असतील ते देखील सहभागी झालेले आहेत. आणि आपण या ठिकाणी आता हे बघू शकतो की मराठा समाजाचा जो संतप्त भावना आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकच मागणी या ठिकाणी आता मराठा समाजाची आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला जे आहे ते आरक्षण मिळालं पाहिजे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे